पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश एक निवडणूक करण्याच्या प्रस्तावाला सर्वसंमतीनं मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या सर्व शिफारशी सरकारनं स्वीकारल्या आहेत. अशा प्रकारच्या निवडणुका एकत्रित घेणं शक्य असल्याची शिफारस या समितीनं केली आहे. त्याचे फायदेही समितीनं अहवालात नमूद केले आहेत. हा अहवालही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. समितीच्या शिफारशींनुसार पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका, त्यानंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. इसका इम्प्लीमेंटेशन दो फेजेस में होगा, जैसा कि कमेटी के रिकमेंडेशंस में है. फर्स्ट फेज में लोकसभा और असेंबलीज के इलेक्शंस को साइमल्टेनियस कराने का प्रयास होगा, और उसके सेकंड फेज में लोकल बॉडी इलेक्शन से जो है ग्राम पंचायत, जिला पंचायत, ब्लॉक में पंचायत समिति और जितने भी अर्बन लोकल बॉडीज हैं, चाहे म्यूनिसिपैलिटीज हो, चाहे म्यूनिसिपल कमिटीज हो, चाहे म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो, उन सब के लोकल बॉडी इलेक्शंस को विद इन 100 डेज ऑफ जनरल इलेक्शंस में करवाना, जिससे कि एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और फिर 5 साल तक सब के सब मेहनत करके देश के निर्माण में लगे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान या अनुसूचित जाती जमाती आदिवासींसाठीच्या कल्याणकारी योजनेलाही आज मंजुरी देण्यात आली. यासाठी 79,156 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. देशातल्या 63,647 गावात अनुसूचित जमातींच्या 5 कोटी कुटुंबांना या अभियानाअंतर्गत विविध योजनांचे लाभ दिले जातील. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी PM अन्नदाता आय संरक्षण अभियान PM आशा या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा हमीभाव आणि बाजारभावातील तफावत भरून काढणं, भाव उतरल्यावर खरेदी करून शेतकऱ्यांचं नुकसान टाळणं, डाळी तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होणं यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी रब्बी हंगाम 2024 पोषणमूल्य आधारित अनुदान देण्याच्या निर्णयाला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 24,475 कोटी रुपये मंजूर केले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना देखील मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत चंद्रावर उपग्रह पाठवून अभ्यास करून तो परत पृथ्वीवर आणण्याच्या उद्देशानं चांद्रयान 4 मिशनला मंजुरी देण्यात आली. शुक्र ग्रह म्हणजेच व्हिनस ऑर्बिटर मिशनलाही मंजुरी देण्यात आली. गगनयान स्पेस स्टेशन अंतर्गत अवकाशात भारतीय अंतरिक्ष स्थळ स्थापन केलं जाणार आहे. त्याशिवाय कमी खर्चाच्या अत्याधुनिक पुनर्वापर करण्यायोग्य लॉन्च व्हेकलची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स अशा माध्यम क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचं अध्ययन करण्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. हे केंद्र मुंबईत स्थापन केलं जाणार आहे. जैव उत्पादन आणि जैव तंत्रज्ञानात अत्याधुनिक संशोधनासाठी बायोराईड योजनेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.